मराठी आम्ही सौंदर्य निर्माण करतो या टॅगलाईन नुसार प्रख्यात रंगभूषाकार सुहास गवते यांनी साताऱ्यामध्ये जेन्युइन प्रोफेशनल मेकअप वर्कशॉपचे आयोजन केलेले आहे। तर या वर्कशॉपचा सर्व सातारकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन रंगभूषाकार सुहास गवते यांनी केलेले आहे। मनोरंजन, फॅशन, ग्लॅमर, जाहिरात, नाटक, सिनेमा, टीव्ही, इव्हेंट्स, ब्युटी अशा विविध क्षेत्रांमध्ये मेकअप आर्टिस्टला प्रचंड मोठ्या प्रमाणावर मागणी आणि संधी आहे। पण खऱ्या अर्थाने प्रशिक्षित आणि कुशल मेकअप कलावंतांची आज इंडस्ट्रीजला, समाजाला मोठी गरज आहे। प्रत्यक्षात असे दिसते की नवे कलावंत मिळत नाही, शिकण्याची आणि काम करण्याची प्रचंड इच्छा आणि तयारी असलेल्या आजच्या तरुणाईला सुयोग्य, शास्त्रशुद्ध, अनुभवदृष्टी परिपूर्ण असे मार्गदर्शनच मिळत नाही। ज्यांनी विषय शिकवायचा त्यांनाच पुरेसे ज्ञान नाही, अनुभव नाही, व्यावसायिक निष्ठा किंवा तळमळ नाही, त्यांना फक्त पैसाच कमवायचा असतो। परिणामी असा कोर्स करण्यासाठी भरमसाठ पैसे खरूनही शिकण्याची इच्छा, तयारी आणि मोठी स्वप्न उराशी बाळगून मोठ्या आशेने येणाऱ्या तरुणाईच्या वाट्याला फक्त निराशा, अपेक्षाभंग आणि मनस्तापच येताना दिसतो। या परिस्थितीतून सकारात्मक मार्ग शोधताना आणि रंगभूषा कलाकारांची नवी पिढी घडविण्याचे स्वप्न पाहताना आधी केलेची पाहिजे याची कृतिशील व्यावहारिक परिणिती म्हणजेच मेक मी अप ही आधुनिक रंगभूषा कार्यशाळा। मेकअपचे तंत्र, मंत्र, शास्त्रशुद्ध टेक्निक अनुभवी गुरूंकडून ज्यांनी 90 वर्षे 15,000 वर एपिसोड आणि लाखो चेहरे रंगवले अशा सुहास गवतेंकडून प्रत्यक्ष कार्यानुभवातून रिक्षा शिकण्याची सुवर्ण संधी। डेली, सोसायटी, पार्टी, ब्राइडल, फॅशन, ग्लॅमर, फिल्म, स्टेज मेकअप आणि स्पेशल इफेक्टसुद्धा शिकवणार असून मेकअपचा इतिहास, साधनांची माहिती, वापराची पद्धती, प्रकाशयोजना, रंगसंगती, कॅमेरा, फिल्म यांचा परस्पर संबंध, शरीररचनाशास्त्र, अंगलक्षण, होराशास्त्र, कथाप्रसंग, भूमिका आणि काळ, वेळेचा विचार आणि अपेक्षित दृश्य परिणाम याबाबत सखोल मार्ग आणि सर्वांगीण सुयोग्य मार्गदर्शन, व्यक्तिगत लक्ष, प्रत्येकाचं काम करून त्यातूनच शिकण्याची संधी, प्रशिक्षणार्थीमध्ये विविध स्पर्धा व विजेत्यांना पारितोषिके, कार्यशाळा पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र, गुणवंत विद्यार्थ्यांना स्वतंत्र मेकअप आर्टिस्ट म्हणून नाटक, सिनेमा, सिरियल तसेच व्यावहारिक स्तरावर संधी देण्यात येणार आहे। ज्यांना ज्यांना मेकअप शिकायचा आहे अशा सर्वांसाठी मुले, मुली, गृहिणी, नोकरदार, व्यावसायिक, ब्युटिशियन, मेन्स पार्लर चालक व कारागीर आणि ज्यांना करिअर अथवा स्वतंत्र व्यवसाय म्हणून मेकअप आर्टिस्ट व्हायचे आहे आणि अधिक व्यवसाय, अधिक उत्पन्न आणि अधिक लाभ मिळवून देणारा फायद्याचा कोर्स त्यांच्यासाठी विशेष उपयुक्त असणाऱ्या कोर्सला आजच आपला प्रवेश निश्चित करा असे आवाहन सुहास गवते यांनी केले आहे। पाहूयात ते काय म्हणाले। नमस्कार, जय शिवराय। पुणे स्वकुल साळी समाज आयोजित मी उद्योजक होणार पुष्प तिसरं यामध्ये ज्येष्ठ रंगभूषाकार, माझे अत्यंत जवळचे स्नेही श्री सुहास गवते किंवा आमचे सुहास दादा यांची आज मुलाखत होती आहे आणि एक अत्यंत अवलीय कलाकार, अत्यंत निसर्गदत्त देणगी लाभलेला कलाकार, अत्यंत प्रतिकूलतेतून स्वतःच्या टॅलेंटच्या जोरावर आज यशाचं हे शिखर सुहास दादांनी नक्कीच पार केलेलं आहे। राजा शिवछत्रपती असेल, स्वराज्य रक्षक संभाजीची सुरुवातीचा वेळ असेल, गेटअप म्हटलं, ऐतिहासिक गेटअप म्हटलं की नक्कीच सुहास दादांचा त्यामध्ये हातखंड आहे। त्यांचं त्याविषयीचं ज्ञान, त्यांची त्याविषयीची माहिती आणि त्याही पलीकडे जाऊन कलेशी असणारी त्यांची निष्ठा, कलेशी समरस होण्याचा त्यांचा भाव हा मला नक्कीच नेहमी कौतुकास्पद वाटतो। आणि इतकंच नाही तर सुहास दादांविषयी एक स्पेशालिटी आहे की सुहास दादा आजूबाजूला असले की जो कलाकार खवय्या आहे त्याची चंगळ असते। नमस्कार, मी सुहास गवते, मेकअप आर्टिस्ट, रंगभूषाकार। गेली 35 वर्ष सिनेमासृष्टीत नाट्य, ॲड, फिल्म्स, वेब सिरीज या माध्यमातून काम केलं। आत्तापर्यंत 160 सिनेमे
आणि 25,000 एपिसोड माझ्या नावावर आहेत. सिनेमे जर म्हणाल तर तुमच्या सातारचे मी बापू बिरू वाटेगावकर असेल, सरजा राजा असेल, आई शक्ती देवता असेल, पाच शक्तिमान असेल, याच्याच बरोबर अनेक राजू वगैरे भरपूर सिनेमे मी केले. सिरियल म्हणाल तर अवंतिका, गाजलेली म्हणाल तर राजा शिवछत्रपती, त्याच्यानंतर संभाजी मालिका, या अशा अनेक सिरियलला मी अनेक कलाकारांना माझ्या हाताने घडवलं. तर मी सातारा या शहरामध्ये एक मेकअपचा वर्कशॉप करू इच्छितो, ज्याचा फायदा इतक्या प्रत्येक मेकअपशी संबंधित असलेल्या व्यक्तीला होईल. मग ती व्यक्ती ब्युटी पार्लरवाली असेल, नाटकात काम करणारी असेल, नाटकाला मेकअप करणारी असेल, जी गृहिणी असेल, जी रोज आपल्या कामात त्या निमित्ताने बाहेर जाते. हल्ली मेकअप ही अन्न वस्त्र निवारा याचबरोबर निकडीची गरज झाली. त्या पद्धतीमध्ये हे प्रत्येकाला गरज आहे, पण हल्ली झालं आहे काय, याच मेकअपच्या नावाखाली अनेक लोक या क्षेत्रामध्ये क्लासेसच्या मार्गाने पोचले. मला कोणाचा आक्षेप नाही आहे, प्रत्येकाला तो अधिकार आहे, पण माझं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडे ॲडमिशन घेता त्यावेळेस इतर ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू घेतला जातो, तसा तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घेतला पाहिजे. बाबा तुम्ही काय काम केले, कुठली मूवी केली आहे, कुठली सिरियल केली आहे, काय लुक केले, काय गेटअप केले, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर त्यांनी योग्य दिली तर नक्की जा. पण यूट्यूब या त्या मार्गाने वाचून मेकअप शिकता येत नाही किंवा करताही येत नाही. मग उगाचच मोठमोठ्या प्रोडक्ट्सच्या नावाखाली किंवा वेगवेगळ्या लुक्सच्या नावाखाली जी काही फसवणूक फ्रॉडगिरी चालली आहे याला रोखण्यासाठी म्हणून 35 मी हा निर्णय घेऊन आज तुमच्यामध्ये आलो आहे. एक मेकअपचा वर्कशॉप कम कोर्स हा 7 ते 8 असेल, तो फुल डे असेल, ज्याच्यामध्ये कुठेही लिंक तुटणार नाही. उगाच आठवड्यात 2 आणि 3 महिने 2 तास असा कोर्स नसणार आहे, हा पूर्ण सलग असा कोर्स असेल आहे. आणि माझी गॅरंटी आहे की या प्रत्येक माझ्या कोर्समध्ये मी जे शिकवेल, ज्याला मेकअपमधला यम माहीत नाही आहे त्यांनी यावं आणि 8व्या दिवशी त्याचा मेकअप कुणी जज करावा. उलट जर मला कोरी पाठी मिळाली तर त्याच्यावर मला जास्त चांगलं लिहिता येतं. मला काही वेळ आधी ह्या लोकांच्या डोक्यात चुकीचं जे गेलेलं आहे ते काढण्यातच वेळ जातो, तरी चालेल, मी ते काढेन आणि नक्कीच तुम्हाला एक उत्तम असा मेकअपचा पर्याय, मेकअपचं मार्गदर्शन, मेकअपची हत्यारं, मेकअपची साधनं, त्याच्या कंपन्या, त्याचे प्रॉडक्ट, हे अगदी आजच्या काळात जे वापरलं जातं सगळ्यांची माहिती आपण तिथं घेणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हा जो कोर्स आहे किंवा हे जे क्षेत्र आहे ह्याच्याकडे फक्त ग्लॅमर किंवा हाऊस म्हणून बघू नका, हा उत्तम रोजगार निर्मितीचा एक साधन आहे असं समजा. आज मी 150 असिस्टंट केले, त्या 150 50 केले, अशी करत आज 200-300 मुलं लेडीज या इंडस्ट्रीमध्ये आहेत. माझं नाव सुहास गवते, पुन्हा एकदा सांगतो, कुठेही मला तुम्ही सर्च करू शकता, गुगलला पण मी आहे, FBला आहे. तर तुमच्यासाठी माझ्या 35 तपश्चर्येची एक सेवा देण्याची संधी तुम्ही मला द्या, मी नक्कीच तुम्हाला पूर्णपणे त्या गोष्टीचा मोबदला देईल याची ग्वाही देतो.